नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण चित्रवाचन हा पाठ कसा शिकायचा किंवा चित्र वर्णन कसं लिहायचं हे पाहणार आहोत. यापूर्वी तुम्ही चित्राचं वर्णन केलेलं आहे आणि तोंडी सांगितलेलं देखील आहे, परंतु या पाठामध्ये आपल्याला वर्णन करून ते वहीमध्ये लिहून काढायचं आहे. मग प्रथम काय करायचं? तर या चित्रामध्ये ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या वहीवरती लिहून काढायच्या, त्या चित्रांची नावे लिहून काढायची. मग पहा बरं, चित्रामध्ये काय दिसतं तुम्हाला? हे चित्र कशाचं आहे? तर हे चित्र दिवसाचे आहे, म्हणजे नुकताच सूर्य उगवलेला आहे, आकाशात पक्षी उडत आहेत, हे दिसतं की नाही तुम्हाला? मग ह्या सर्व गोष्टींची, चित्रांची नावे आपल्याला प्रथम ओळखून वहीमध्ये लिहून काढायची. मग पहिला आहे भाग, पहा बरं काय दिसत? तर सूर्य उगवलेला दिसत आहे. मग लिहा सूर्य, हा शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. त्यानंतर काय दिसत पहा बरं? तर आकाशामध्ये पक्षी उडायलेले दिसतात. मग लिहा पक्षी, हा शब्द देखील तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. त्यानंतर झाडावर एक चिमणीचं छान घरटं दिसत की नाही, आणि त्या घरट्यामध्ये पक्षींवर तिची पिले नुकतीच जागी झालेली आहे. मग लिहा पक्षी व तिची पिले. नंतर पहा बरं काय दिसत? सभोवताली माळरान दिसत आहे. मग लिहा माळरान, हा सुद्धा शब्द तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचा आहे. आणखीन काय काय दिसत? तर माळरानावरती बैल चरायलेला दिसतो. मग आता काय लिहिणार तुम्ही? बैल, व्हेरी गुड, हा शब्द सुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर पहा बरं, सभोवताली डोंगर सुद्धा दिसत आहे. मग लिहा डोंगर. नंतर पहा आणखीन काय काय दिसत? तर डोंगरातून एक छोटासा धबधबा वाहिलेला दिसतो. मग कोणता शब्द लिहिणार आता? धबधबा. त्यानंतर डोंगरातून एक छोटीशी पायवाट आलेली आहे. मग कोणता शब्द लिहिणार नंतरचा? पायवाट, व्हेरी गुड. नंतर पहा बरं, छोटी छोटी गवत फुले सुद्धा आलेली आहेत, छान वाऱ्यावर डोलत आहे. मग काय लिहिणार तुम्ही? गवत फुले, व्हेरी गुड. आणि त्या फुलांवरती छोटे छोटे फुलपाखरं उडत आहेत किंवा फिरत आहेत,